ही दृश्य एवढी भयानक आहेत की आम्ही तुम्हाला स्पष्टपणे दाखवू देखील शकत नाही। हा पाण्यावरती तरंगणारा मृतदेह पाहिल्यानंतर तुमच्याही मनाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही। ही दृश्य आहेत सातारा शहरानजीकच्या शेळकेवाडी येथील। मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। अशातच शेळकेवाडी येथे अर्धवट जळालेला मृतदेह नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावामध्ये आजही स्मशानभूमी नसल्यानं मृत्यूनंतरही इथल्या ग्रामस्थांना अशा यातना सहन कराव्या लागतात। शेळकेवाडीतील गोरक्षनाथ शेळके यांचं निधन झाल्यानंतर सोनगावच्या सरपंचांच्या सहकार्यानं गावच्या नदीच्या तीरावरती त्यांच्यावरती अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले। मात्र पावसाच्या संततधारेमुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली आणि शेळके यांचा अर्धवट जळलेला मृतदेह वाहून जाऊ लागला। अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी तातडीने अर्धवट जळलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला। मात्र अशा पद्धतीनं प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेहाची विटंबना होत असल्यानं नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। नमस्कार, ही शेळकेवाडीकरांची प्रत्येक पावसाळ्यात असणारी विटंबना म्हणजे मृतदेह डेड बॉडीची ही विटंबना। आज एक आमच्या गावातील व्यक्ती गोरखनाथ महादेव शेळके आजारी असल्यामुळे मयत झाले। आज गावची अशी अवस्था आहे की गावाला स्मशानभूमी नाही। स्मशानभूमी नसल्यामुळं आज आम्ही सोनगावचे सरपंच पांडुरंग नावडकर यांना विनंती करून की आमच्या इकडचं प्रयत्न तुमच्या इथं स्मशानभूमीमध्ये जाळण्यासाठी आम्हाला परवानगी द्या। तर त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत आम्हाला मयत जाळण्याची परवानगी इथं या ठिकाणी दिलेली आहे। पण तरीसुद्धा आता ही नैसर्गिक आपत्ती आहे, पाणी नदीच्या पात्राचं वाढत आहे आणि ते सोनगावच्या स्मशानभूमीतसुद्धा पाणी भरपूर प्रमाणात आल्यामुळं अर्धवट जळालेलं चिता ही परत वर काढून आम्हाला एका कोपऱ्यामध्ये आता विधी करायची वेळ आलेली आहे। जे प्रेत आम्ही जाळलेलो होतो ते अर्धवट वाढल्यामुळं ते प्रेत आम्हाला अर्धवट अवस्थेत बाहेर काढायला लागला आणि वरती घ्यायचं आमच्या वेळ आलेले। आम्ही प्रशासनाला हात जोडून नम्र विनंती करतो की आमचा कायमस्वरूपी या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावा एवढी आम्ही तुम्हाला विनंती करतो। पाण्यात वाहून जाणारा अर्धवट जळालेला मृतदेह पाण्याबाहेर काढून त्यावरती पुन्हा अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाईकांवरती आल्यानं येथे मृत्यूनंतरही मरणयातना सहन करण्याची वेळ नागरिकांवरती येते आहे। दरम्यान या घटनेबाबत नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होतो आहे। शेळकेवाडीला तातडीने पक्की स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, मॅक्स महाराष्ट्र।